दुधी भोपळा बऱ्याचशा लोकांना आवडत नाही, पण अशा पद्धतीचे जर पराठे बनवून खाल्ले तर तुम्हाला सुद्धा असं वाटेल की दुधी भोपळा पुन्हा पुन्हा घरी आणायला पाहिजे आणि अशा पद्धतीचे पराठे बनवून खायला पाहिजे। त्यामुळे हा एकदम मऊसूत आणि छान पराठा झालेला आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की बघा कसा बनवला हा पराठा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। स्वागत आहे। आज आपण दुधी भोपळ्यापासून पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहे, कारण दुधी भोपळ्याची भाजी सर्वांनाच आवडते असं नाही, काही मोजक्या लोकांना आवडते, पर्सनली मलाही अजिबात आवडत नाही, पण दुधी भोपळ्यापासून असे वेगवेगळे काही पदार्थ बनवले तर तुम्हाला सुद्धा दुधी भोपळा आवडायला लागेल। तर मग वेळ न घालवता आपण दुधी भोपळ्याचा पराठा कसा बनवायचा तो पाहूया। पराठ्यांसाठी लागणारा पहिला आपण मसाला तयार करून घेऊया। 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि 1 चमचा जिरे घेतलेत आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो सुद्धा आपण ह्या मसाल्यांसोबत वाटून घेणार आहे। ओव्यामुळे पराठ्यांना खूप छान स्वाद येतो, त्यामुळे पाणी न घालता आपण हे वाटण करून घेणार आहे। मसाल्याचं वाटण तर करून झालं, पण ज्याच्यापासून आपल्याला पराठे तयार करायचे ते पाहूया। मी ते 1 भोपळा घेतलेला आहे, आता अख्खा भोपळा आहे, एवढ्या चित्र आपल्याला पराठे बनवायचे नाही आहेत। आता पुढचा आणि मागचा भाग पहिला कापून टाकायचा आणि जेवढ्याचे पराठे बनवायचे आहेत तेवढा भाग आपण कापून घेणार आहे किंवा तेवढा यूज करणार आहे। एवढ्या भागाची मी बनवणार आहे आणि ह्या भाग मी ठेवून देणार आहे, कधी तुम्ही भाजी बनवू शकता, फक्त पुढचा भाग थोडासा कापून घ्यायचा आणि तुम्ही भाजीसाठी यूज करू शकता। आता ह्याची वरची पहिली जे जाडसर साल असते ती पहिली काढून घ्यायची आणि पटकन निघते साल, पण जास्त वेळ लागत नाही। आपण वेगवेगळे पद्धतीचे पराठे बनवलेले आहेत, जसं की मोरिंगा पराठा म्हणजे शेवग्याच्या पानापासून तयार होणारा पराठा, किंवा पनीर पराठा, आलू पराठा, काकडीचा पराठा, इवन कांद्यापासून तयार होणारा पराठासुद्धा आपण बनवलेला आहे। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। आता आपली साल काढून झालेली आहे, आता आपण किसून घ्यायचं। किसताना काही वेळा बिया पडतात ते काढून टाकायच्या, आतमधले बिया घ्यायच्याच नाही आहेत, कारण आपल्याला लाटताना प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून बिया काढून टाकायच्या। आता हे आतला जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। आता जे किसलेलं आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। आता किसलेला दुधी भोपळा 1 वाटी भरलेला आहे। आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे पराठ्यांसाठी जे पीठ तयार करायला लागतं ते आपण करून घेऊया। दुधी भोपळा अगोदर सर्व किसून ठेवायचं नाही, ना तर काळा पडतो। बाकीची सर्व तयारी करायची आणि मग दुधी भोपळा किसून घ्यायचा, म्हणजे काळा पडणार नाही। इथे गव्हाचं पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे, 1 वाटी किसलेल्या भोपळ्यासाठी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। आणि इथे जे आपण वाटून मसाला घेतलेला आहे तर तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि 1/2 चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे आणि 1/2 चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित आता हे मिश्रण करून घ्यायचं, म्हणजे मिक्स एकजीव करून घ्यायचा आणि मग थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे। पण दुधी भोपळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे शक्यतो त्या दुधी भोपळ्याच्यामध्ये पीठ मळून बघायचं, लागत असेल तर थोडंसं पाणी घ्यायचं। मला थोडंसं फक्त पाणी लागलेलं आहे, प्रमाण माझं कमी आहे, 3 ते 4 आपले दुधी भोपळ्याचे पराठे तयार होतील। आता हे सगळं पीठ मळून झालेलं आहे, 1 चमचाभर तेल टाकायचं आणि परत एकदा मळून घ्यायचं आणि जास्त वेळ आता भिजत वगैरे घालायची काही गरज नाही आहे। आता डायरेक्ट आपण पराठे लाटायला घ्यायचे। एकतर हे पराठे तुम्ही तेलावर लाटू शकता किंवा पिठावरती लाटू शकता। मी ते गव्हाचं पीठ घेणार आहे लाटण्यासाठी आणि मीडियम साईजचे पराठे मी बनवणार आहे। तर या आकाराचे माझे हे गोळे आहेत, तर असे 3 ते 4 गोळे आरामशीर होतील। आपण सगळे गोळे पहिले तयार करून घेऊया आणि मग पराठे लाटायला सुरुवात करूया। गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण इकडे पराठे लाटायला सुरुवात करायचे। त्यातला 1 गोळा घेऊया आणि गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे, तर ते लावून आपण पराठे लाटून घेऊया। मध्ये मध्ये चिपकायला लागलं तरी थोडंसं पीठ लावायचं, जास्त पण पीठ लावायचं नाही आहे, जेणेकरून फक्त चिपकू नये एवढंच पीठ लावायचं आहे आणि गोलसर पराठे छान लाटून घ्यायचे। आणि छान लागतात हे पराठे, तुम्ही नक्की बनवून बघा, एकदम अशी नाश्त्यासाठी मस्त असा हा पदार्थ आहे। आता हे थोडंसं लाटून झालं की चपातीसारखं मध्ये थोडंसं तेल लावायचं आणि फोल्ड करून चपातीसारखं लाटून घ्यायचं।
विदाउट फोल करता सुद्धा तुम्ही लाटू शकता, पण मला असं फोल करून जरा म्हटलं छान वाटतात आणि अजून मऊसूद हे पराठे होतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवत आहे। तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता। आता परत पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं। आता एकदम पातळ असे पराठे आपण लाटून घ्यायचे। अगदी स्टफिंग भरून जर तुम्ही पराठे बनवत असाल तर थोडेसे जाडसर करायला लागतात, पण असे जर पराठे बनवायचे तर थोडेसे पातळ बनवायचे म्हणजे खायला छान लागतात। आपले पराठेसुद्धा छान आता लाटून झालेले आहेत, म्हणजे एक पराठा लाटून झाला, तर बाकीचे पराठेसुद्धा अशाच पद्धतीने पहिले लाटून घेऊया, कारण प्रमाण कमी असल्यामुळं पहिले लाटून घेऊया नंतर भाजून घेऊ। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मी अजून एक पराठा तुम्हाला लाटून दाखवते। थोडंसं चपातीसारखं गोल बनवायचं आणि त्याच्यानंतर त्याला तेल लावायचं आणि फोल्ड करून हा पराठा लाटून घ्यायचा। आता पराठ्यांची साईज तुम्हाला छोटी मोठी जशी पाहिजे तसं तुम्ही लाटू शकता, त्या पद्धतीने गोळे घ्या। आणि दुधी भोपळा जर कोणाला आवडत नसेल तर अशा पद्धतीचे पराठे बनवून घ्या, त्यांना सुद्धा दुधी भोपळा आवडायला लागेल, एवढं सुंदर होतात त्याचे पराठे। तर नक्की बनवून बघा, टेस्टी तर आहेतच, पण अशा पद्धतीने बनवून पहा तुम्ही आणि तुम्हीसुद्धा स्वतः ह्याचा आस्वाद घ्या। अशाच पद्धतीने दुसरासुद्धा पराठा आपल्याला पातळ असा लाटून घ्यायचं आहे। पण मध्ये मध्ये चिपकत असेल तर थोडासा पिठाचा हात घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित पराठे लाटले जात आहेत। आपला दुसराही पराठा लाटून झालेला आहे, आता डायरेक्ट आपण भाजून घेऊया। गॅसवरचा पॅनसुद्धा आता गरम झालेला असेल, थोडंसं तेल टाकायचं आणि पराठे व्यवस्थित भाजून घ्यायचे, खरपूस भाजायचे पराठे। आता एक बाजू थोडीशी भाजली की पलटी करायचं आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित तेल लावायचं आणि भाजून घ्यायचं आहे। मी इथे तेल लावलेलं आहे, तुम्ही बटर लावू शकता किंवा तूपसुद्धा लावू शकता, अशा पद्धतीने पराठे बनवू शकता। असं खरपूस भाजला गेला पाहिजे, असं प्रेस करून पराठा चांगला भाजायचा। आपला एक पराठा आता भाजून झालेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने उरलेले बाकीचे सर्व पराठे आता तयार करून घ्यायचे आहे। प्रत्येक वेळी भाजताना थोडंसं तेल टाकायचं आणि पराठे खरपूस असे भाजून घ्यायचे। रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो, तर वेगवेगळे पराठ्यांचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि तशा पद्धतीचे पराठे बनवून पहा, म्हणजे तुम्हाला नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न पडणार नाही। आपला दुसरा पराठासुद्धा आता छान असा खरपूस भाजून झालेला आहे, किती सुंदर आणि छान वाटतो। अशा पद्धतीने बाकीचे उरलेलेसुद्धा सर्व पराठे आपण तयार करून घेतलेले आहेत। मग कशी वाटली तुम्हाला ही आजची माझी दुधी भोपळ्याच्या पराठ्यांची रेसिपी? आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किती सॉफ्ट आणि छान झालेलं आहे। तर नक्की ट्राय करा, शेवटपर्यंत माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। आपले दुधी भोपळ्यांचे पराठे आता तयार झालेले आहेत। हा पराठ्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडली असेल रेसिपी तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्र मैत्रीण आणि नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्याच्याच बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा आणि आपण असंच पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान वेगवेगळ्या रेसिपी सोबत। तोपर्यंत गुड बाय।